नमस्कार. लगेचच पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. खरं तर पुढचा कार्यक्रम असा नाही, मगाशी आत्ताच विकास गोखले म्हणाले की ही नाळ जी जोडली गेलेली आहे तसंच आहे, हे आधीच्या कार्यक्रमाचीच ही नाळ जोडलेली आहे. तोच गाभा घेऊन तेच सार घेऊन आपण पुढे जाणार आहोत. आपण बघितलं की भारतातल्या विविध प्रांतामधली गाणी आत्ता इथे घेतली गेली आणि असं सहज लक्षात आलं की पहिलं गाणं आपल्या महाराष्ट्राचं होतं, आपल्या ज्ञानेश्वर माऊलींचं ओम नमोजी आज्ञा, आणि दुसरं लगेचच कर्नाटकाचं. आता महाराष्ट्र कर्नाटक हा वाद खरं तर फार जुना, पण संगीत हे या वादाच्या अतीत आहे, कारण भारतभरच्या सगळ्या प्रांतांमध्ये ईश्वराशी जोडण्याची, ईश्वराशी संवाद साधण्याची एकच भाषा आहे, ती म्हणजे भक्तीची भाषा. आजचा हा संपूर्ण कार्यक्रम याचा गाभा आहे भक्ती संवाद. आणि हाच संवाद साधताना आजचा दिवस खरं तर खूपच विलक्षण योगायोग म्हणावा लागेल, नाही का? आषाढी एकादशी, खूपच सुंदर असा आजचा दिवस, कारण भक्त आणि पंढरीचा विठुराया यांच्यातील भक्ती संवादाचं अनुपम विलोभनीय रूप म्हणजेच आषाढीची वारी. महाराष्ट्रातल्या या वारीप्रमाणे जगभरात अनेक ठिकाणी वारी सदृश संकल्पना राबवली जाते. अगदी छोटंसं उदाहरण घ्यायचं तर जसं महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांची पंढरी पंढरपुरात विठ्ठलाच्या पायाशी, तसंच ख्रिश्चन बांधवांची पंढरी व्हॅटिकन सिटीमध्ये, कुठे मुस्लिम बांधवांची पंढरी त्यांना मक्केला घेऊन जाते, असं प्रत्येकाचीच आपापली पंढरी आहे. आणि असं प्रत्येकच विविध देशांमध्ये याच प्रकारे भक्तिभाव जपताना दिसून येतो. आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे जगभरातील विविध धर्म तत्त्वज्ञानात जन्ममृत्यू यांच्याभोवती सगळे विचार मांडलेले आहेत. जन्ममृत्यू हाच सगळ्याचा गाभा दिसतोय. अगदी नक्कीच. आणि आपल्या बहिणाबाईपासून ते अगदी शेक्सपियरपर्यंत सगळ्यांच्याच विविध रचनांमध्ये जीवनमृत्यू हाच एक मूलभूत गाभा दिसून येतो. जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रत्येकाचा स्वतःशीच चाललेला, किंबहुना स्वतःच्या जगण्याशी, स्वतःच्या आयुष्याशी चाललेला संवाद कसा असतो किंवा तो कसा असावा ह्याचंच हे वर्णन बघूया. अर्थात ही जगण्याची कला ही म्हणते, कॉम्प्युटरच्या भाषेत अगदी सांगायचं तर हार्डवेअर. म्हणजे देह आपला हार्डवेअर आहे आणि आत्मा त्या हार्डवेअरची चिप आहे. दोन्ही एकमेकांशी संलग्न असले तरच कॉम्प्युटर व्यवस्थित चालतो. देह, मन आणि आत्मा यांचा सुंदर संवाद साधला तर जीवन अगदी मधुरच होणार. एखादं लहान बाळ जन्माला येतं तेव्हा सगळीकडे अगदी आनंदी आनंद होतो, पण त्यातलाच एखादा स्वधर्माने विहित कर्माने जगतो, समाजाची उन्नती करतो आणि अगदी संतपदाला पोचतो. आता अगदी संतपदाला पोहोचता नाही आलं तरी आपलं सामान्य आयुष्यच असामान्य कसं करावं हे बघूया या छोट्याशा गाण्यातून. हम रोए
जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास असा असावा की ज्ञानेश्वर माऊलींप्रमाणे मृत्यूचाही सोहळा व्हावा. पण असं आयुष्य जगायचं तर त्याकरता आपली दिनचर्या कशी असावी हे मात्र फार महत्त्वाचं. अगदी आपल्या वेदकालीन ऋषींनी सांगितल्याप्रमाणे किंवा आपल्या विविध संत वाङ्मयात सांगितल्याप्रमाणे योग्य दिवसाची योग्य सुरुवात आणि संपूर्ण दिवसाचं योग्य आचरण हे फारच महत्त्वाचं, नाही का? हो हो. झोपेतून उठल्यावर दिवसाची सुरुवात मोबाईलवरील व्हॉट्सअपच्या दर्शनाने करायची का करदर्शनाने करायची हे आपल्याला ठरवायला लागेल. कराग्रे वसते लक्ष्मी, ही लक्ष्मी तर तुम्हा आम्हा सगळ्यांनाच हवी. पण मग सरस्वतीला विसरून कसं चालेल? सरस्वतीच्या वरदहस्ताने मिळवलेली लक्ष्मी, सरस्वतीच्या वरदहस्ताने घरात आलेली लक्ष्मी नक्कीच आपलं जीवन समृद्ध करते. धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्या चार पुरुषार्थाच्या प्राप्तींसाठी आपलं जीवन उन्नत करण्यासाठी ह्याच लक्ष्मीची आराधना करायला हवी. पण ह्या जीवनाचे उन्नतीचे मार्ग आपल्याला वेद, पुराण, गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, मनाचे श्लोक अशा संत वाङ्मयातून खूप खूप सांगितलं आहे. आयुष्यात काय करावे आणि काय नाही, म्हणजे आत्ताच्या भाषेत डूज अँड डोंट्स म्हणून या साऱ्याचा विचार भक्ती मार्गाने केला तर खरंच आपलं आयुष्य कितीतरी समृद्ध होईल. नाही श्री